उत्तर प्रदेशमध्ये हथरस येथील अनुसूचित जातीच्या तरुणीवर बलात्कार करून त्याची जीभ छाटली व तिची हत्या करण्यात आली, यावरून देशात आगडोंब उसळला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी केंद्रातील भाजप सरकार व उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले आहे. परंतु आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली असून SC ST चे रक्षण करणाऱ्या NCSC राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, NCST राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, NCSK राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग मधील जागा रिक्त ठेवल्या आहेत. ज्या आयोगाच्या माध्यमातून SC ST चे रक्षण करायचे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करायचे, त्या आयोगातील प्रमुख जागा रिक्त ठेवून केंद्रातील भाजप सरकार या जाती समूहांना न्याय देईल का, असा प्रश्न निर्माण झाल्यापासून राहणार नाही. NCSC कार्यकाळ 4 महिन्यापूर्वी संपला आहे. मे महिन्यातच कार्यकाळ संपला आहे. तोपर्यंत भाजप नेता रामशंकर कटरे अध्यक्ष व LMurugan उपाध्यक्ष होते. गेल्या 4 महिन्यापासून NCSC प्रमुखपद भरलेले नाही. NCSC आणि NCST या संविधानिक संस्था आहेत, तर NCSK संसदेच्या माध्यमातून गठीत केलेला कायदा आयोग आहे. NCST आणि NCSK मधील उच्च पदही गेल्या काही वर्षापासून खाली आहेत. NCSTच्या प्रमुखपदावर भाजपचे नंदकुमार शाही यांचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये समाप्त झाला आहे. NCSK प्रमुख भाजप नेता वलजीभाई झाला यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात समाप्त झाला आहे. या संविधानिक संस्थाच्या प्रमुख पदावर कोणाला ठेवायचे याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. या संस्था SC ST च्या विषयांवर चौकशी करतात, त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे काम यांच्यावर आहे. त्याशिवाय NCSC आणि NCST जवळ असे अधिकार आहेत की मागासवर्गीयांचे अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्याशी चौकशी करण्याचे आदेश देऊ शकतात. ही पहिलीच वेळ नसून अनेकदा NCSEला अध्यक्षविना ठेवण्यात आले आहे. या अगोदर October 2016 ज्यावेळी PL पुनिया यांचा कार्यकाळ समाप्त झाला त्यावेळी हे पद 7 महिने रिक्त ठेवण्यात आले होते. त्यानंतर कटरे यांना या आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले. अनुसूचित जातीवर झालेल्या अपराधावर कारवाईचा अधिकार राज्य व केंद्र सरकारला आहे, परंतु महत्त्वाची पदे भरण्यात येत नसल्याने सरकार काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.